काढून देतो मित्रांनो. आपण बँक आणि सरळ व्याज हे प्रकरण पाहतोय, तर याच्यावर चालता आपल्याला सरळ व्याज काढायचे उदाहरण सोडवायचे. तर उदाहरण पाहू, महेशने 8000 रुपये दर साल दर शेकडा 6 दराने 2 वर्षासाठी बँकेत ठेवले, तर 2 वर्षानंतर महेशला एकूण किती रक्कम मिळेल? आता आपल्याला एकूण रक्कम काढायची, त्याच्यावर आपल्याला काय, तर त्याने ठेवलेल्या मुद्दलावरती 2 वर्षात किती व्याज मिळेल हे आपल्याला काढायचे. मग उदाहरण सोडवताना अगोदर आपल्याला उदाहरणात काय काय दिलेलं आहे ते आपण लिहायचं, म्हणजे मुद्दल. मग मुद्दलसाठी आपण म लिहितो, म बरोबर म्हणजे मुद्दल बरोबर 8000 रुपये, दर साठी द बरोबर 6, मुदत साठी आपण क लिहितो, क बरोबर 2 वर्ष, आणि मग आपल्याला काय करायचंय व्याज म्हणजे सरळ व्याजासाठी स बरोबर प्रश्न चिन्ह. मग आता दिलेल्या किमती आपण लिहिल्या, आता आपल्याला सूत्र लिहायचं. मग सरळ व्याजाचं सूत्र, सरळ व्याज बरोबर म म्हणजे मुद्दल गुणिला द म्हणजे दर गुणिला क म्हणजे मुदत भागिला 100. आता किमती लिहायच्या, मुद्दल किती आहे 8000 गुणिला दर किती आहे 6 गुणिला मुदत म्हणजे क किती आहे 2 भागिला 100. आता ही क्रिया करायची, हा 0 गेला हा 0 गेला हा 0 गेला हा 0 गेला, किती उरले 80 गुणिला 6 गुणिला 2, यांचा गुणाकार केला, 80 गुणिला 6 किती आले 480 गुणिला 2 बरोबर, यांचा गुणाकार केला 480 गुणिला 2 0, 2 आणि 0 गुणिले 0, 2 आणि 8 गुणिले 16, 4 1, 2 आणि 4 गुणिले 8, 8 आणि 1 9, किती आलं मग सरळ व्याज, सरळ व्याज बरोबर 960 रुपये. पण त्यांनी काय विचारलंय त्या ठिकाणी, की 2 वर्षानंतर महेशला एकूण किती रक्कम मिळेल. मग 2 वर्षानंतर एकूण मिळणारी रक्कम म्हणजे काय, तर व्याज आणि त्याची मुद्दल. मग आता आपण काय करू, आपण रास करू, रास म्हणजे काय, मुद्दल अधिक व्याज, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. मग मुद्दल लिहिली आपण 8000 अधिक व्याज लिहिलं 960, यांची बेरीज झाली 8960 रुपये, हे काय आले मग महेशला 2 वर्षानंतर मिळणारी रक्कम. कितीही तरी वापरू महेशला 2 वर्षानंतर एकूण 8960 रुपये मिळतील. तर या प्रकारे आपण उदाहरण सोडवलेले आहे.